गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. प्रियोळचे अपक्ष आमदार तथा मंत्री गोविंद गावडे यांनी म्हार्दोळच्या श्री महालसा मंदिरात नारळ ठेवून प्रचाराला सुरुवात केली. यावेळी हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. भाजप प्रवेशाची ऑफर आहे मात्र अद्याप निर्णय घेतलेला नाही असं गावडे यांनी यावेळी सांगितलं. भारतीय जनता पक्षाचे गोयच्या फाट्याचे प्रदेशाध्यक्ष यांनी एक मीडियाकडे एक स्टेटमेंट केलं की गोविंद गावडे कमी भारतीय जनता पक्षाच्या पक्षान आमंत्रण दितात. म्हाका गोयच्या इतिहासान हे पहिलेच पावट हे स्टेटमेंट आयलं. व मान आणि सन्मान जर कोणाचो जर असा तर माझ्या स्वामी आणि प्रियकरांचो खंयच्याच सरकाराचो विश्वासघात करपना. ज्या तरेन गेली 5 वर्सां ह्या सरकाराक आम्ही तेको दिला त्याच सरकारांचेर आशीर्वाद दिल्लो आसा आणि म्हणूनच भरपूर भुरग्यांची आणि आमच्या विकासाची आज कामां झाली आसा आणि त्याच अनुषंगान मुखार आम्ही वचपाचो निर्णय घेतात. पण एक गोष्ट आम्ही गोप्रयोग मतदारसंघाच्या मतदारांनी म्हाका स्वतंत्र म्हणून निवडून दिल्लो आसा आणि स्वतंत्र म्हणून निवडून दिता असतानाच हे म्हणजे पुराय जे टर्म जे असतात ते पूर्ण करपा खातीर तुम्ही म्हाका तितलोच तेको दितले आणि दिल्लो असा. आणि म्हणूनच जो योग्य तो निर्णय तुमका विचारले नंतरच आम्ही घेतले. कारण प्रियोळकरांचो केन्नाच घात करपाना. प्रियोळकरांचो सन्मान, प्रियोळकरांचो मान हो गोयच्याच न्ही तर भारताच्या विविध राज्यांनी पाविल्लो आसा. विकनेस बरेचसे लोक आज उरले. हे म्हणजे जे पंच सदस्य जे असतात, वांगडी जे असतात, तुम्ही सगळे जे सेनापती जे असतात, हा तुम्ही म्हणजे खातीर राजा जावन असतात आणि हा तुमच्या प्रजेचो एक सेवक जावन असा. गोयात जी आज पोकळी निर्माण झाली असतात ती पोकळी आमकां भरून काढपाक जाय. आणि हे केन्ना जातले ज्या वेळाचेर बाकीच्या मतदारसंघाचे स्वाभिमानी आणि अभिमानी मतदारांच्या कडेन पळयतले, तुमच्या कडेन पळयतले, तेन्नाच तांकां कळटले की प्रियोळकार जर करपाक जर शकतात जाल्यार आम्ही कितें करपाक शकतात. आमचे कडेन कितें जर चुकले आसत, मागले जर आसत तर तुम्ही आमकां क्षम करतले. कारण हांव तुमचो भाव जावन आसा, हांव तुमचो एक पूत जावन आसा आणि तुम्ही लहान भुरगी हा म्हजो एक तुम्ही बापूय म्हणून समजून तुम्ही म्हाका पळयात. कारण म्हज्या आज पर्यंत खंयच्याच विरोधकाक हांवेन विरोधक म्हणून पळयले ना, तर त्या विरोध म्हज्या समर्थका पेक्षा त्या विरोधकाक हांवेन चड मान दिल्लो आसा. कारण आम्ही करून दाखयले आसा त्या प्रत्येकाचो मान, प्रत्येकाचो सन्मान हो प्रियोळकरांचो अभिमान जावन आसा आणि कस्त संस्काराचे वीर आणि आमच्या प्रियोळ मतदारसंघाचा